नमस्कार, वेलकम, स्वागत आहे आपला छोडो मध्ये। तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे फॉर्म सध्या सुटलेले आहेत। राष्ट्रीय मिलिटरी स्कूल हे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत असलेले भारतामधले 5 महत्वाचे मिलिटरी स्कूल आहेत, की जे मुलांना इयत्ता 6वी ते 12वी शिक्षण देत आहेत, जेणेकरून मुलगा 12वी नंतर डिफेन्स मध्ये चांगल्या पदापर्यंत गेला पाहिजे। आणि या पद्धतीचे हे महत्वाचे स्कूल देशामधले टॉप 5 स्कूल हे देशामधले आहेत। तर यासाठी फॉर्म सुटलेले आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे, कधीपर्यंत भरायचा आहे, यासाठी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची प्रोसेस कशी असते, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल काय असतात, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। तर बघूया आपण राष्ट्रीय स्कूल बद्दलची माहिती, आणि त्यानंतर बघूया आपण फॉर्म कसा भरायचा आहे। तो प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आपण याला सबस्क्राईब, शेअर, लाईक करून ठेवू शकता। बरेच जण हे पाहत असतात पण ते लाईक किंवा ते सबस्क्राईब करायला विसरतात आणि त्यांना परत नोटिफिकेशन मिळत। तर इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी मध्ये 2 वेळा मुलांना मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळतो। तर जे विद्यार्थी त्यांचं वय जे विद्यार्थी 4थी 5वी 6वीला आहेत, ज्यांचं वय 10 ते 12 दरम्यान आहे, त्यांना इयत्ता 6वीसाठी प्रवेश मिळू शकतो। जे विद्यार्थी 7वी 8वी 9वीला आहेत, ज्यांचं वय 13 ते 15 दरम्यान आहे, त्यांना त्या ठिकाणी 9वीसाठी प्रवेश मिळू शकतो। त्यासाठी वयाची अट काय आहे, बर्थ डेट काय आहे, हे पण आपण पुढे डिटेलमध्ये बघूया। राष्ट्रीय मिलिटरी स्कूल देशामध्ये 5 असे महत्वाचे मिलिटरी स्कूल आहेत, की जर आपण मॅपवर पाहिलं तर त्यामध्ये कर्नाटकमध्ये बेळगाव बेंगलोर या ठिकाणी हे 2 स्कूल आहेत, त्याचबरोबर राजस्थानमध्ये अजमेर डोलपूर या ठिकाणी आहे, आणि राजस्थानमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये चाईल, अशा या ठिकाणी 5 हे महत्वाचे मिलिटरी स्कूल पूर्ण देशामध्ये आहेत। राष्ट्रीय मिलिटरी स्कूल हे जवळजवळ 1925 पासून याची सुरुवात झाली होती। यांचं जे एम आहे ते म्हणजे क्वालिटी एज्युकेशन टू प्रिपेअर द कॅडेट टू जॉईन द डिफेन्स सर्व्हिस, म्हणजे क्वालिटी एज्युकेशन देऊन मुलांना कॅडेटला डिफेन्स मध्ये पोहोचवणं हे त्यांचं महत्वाचा उद्देश आहे। म्हणजे यासाठी जो फॉर्म सुटलेले हे फॉर्म आपल्याला 18 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर 2023, म्हणजे पुढच्या 18 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे। ह्याच्यासाठी जी एक्झाम आहे त्यांनी अजून सांगितलेलं नाही, पण आपण जे पुढे माहिती देणार आहे मोबाईल नंबर, ईमेल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते नंतर माहिती कळणार की कधी एक्झाम आहे, आणि असंही आम्ही या व्हिडिओ माध्यमातून सांगत असतो की एक्झाम वगैरे कधी आली आहे। त्याच्यामुळे आपण ह्याला सबस्क्राईब, शेअर, लाईक करून आताच ठेवू शकता। मिलिटरी स्कूलसाठी याच्या जागा असतात मुलांसाठी, ह्यासाठी रिझर्वेशन कसं आहे, याच्यामध्ये 70% जागा ज्या आहेत डिफेन्स मधल्या पालकांसाठी आहेत, 30% जागा ह्या साधारण जे सिव्हिलियन आहेत, म्हणजे आपण डिफेन्स मध्ये नाही तर आपण सिव्हिलियन आहोत, तर आपल्या पाल्यासाठी पण 30% जागा याच्यामध्ये, 27%, 15% आणि 67% जागा। 27% जागा ह्या ओबीसी नॉन क्रिमिलियर साठी आहेत, 15% एससी आणि 7.5% एसटी साठी जागा आहेत। 50 सीट्स ज्यांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांच्या पाल्यासाठी त्यामध्ये आहेत। त्याचबरोबर 10% सीट्स ह्या मुलींसाठी, टोटली जास्तीत जास्त 30 वॅकन्सी मुलींसाठी याच्यामध्ये आहेत। आता आपण बघूया की ह्यासाठी मुलांची बर्थ डेट काय असावी लागते। तर जे विद्यार्थी 4थी 5वी 6वीला आहेत त्यांना इयत्ता 6वीसाठी हा फॉर्म भरू शकतात, त्यांचं वय बसलं तर, आणि जे विद्यार्थी 7वी 8वी 9वीला त्यांचं वय 13 ते 15 असेल तर 100% फॉर्म भरू शकतात। आता वय कसं बसतं हे आपण क्लिअर करून घेऊया। तर ज्या विद्यार्थ्यांची जन्मदिनांक दिले आपल्याला इथं बघा, 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2014 या दरम्यान आहे, तर ते विद्यार्थी इयत्ता 6वीसाठी फॉर्म भरू शकतात। मग ते विद्यार्थी 4थी 5वीला 6वीला त्यात काही विषय नाहीये, तो 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2014 या दरम्यान जर विद्यार्थी आपल्या बर्थ डेट असेल 4थी 5वी 6वीला, मुलगा मुलगी तर दोन्ही फॉर्म भरू शकतात। मोठ्या गटामध्ये फक्त मुलांसाठी हा चान्स आहे, जो मोठा गट आहे जे मुलं 7वी 8वी 9वीला त्यांची बर्थ डेट 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2011 या दरम्यान असेल तर 100% आपण अर्ज भरू शकता। हे फार महत्वाची गोष्ट, ही क्लिअरिटी घेणं गरजेचं आहे, आणि नंतर मग आपण फॉर्म लवकरात लवकर भरणं गरजेचं आहे। ही जी परीक्षा घेतली जाणार आहे, ही परीक्षेचं स्वरूप कसं आहे, किती मार्काला ही परीक्षा राहते, तर इयत्ता 6वीसाठी आपण प्रथम बघूया, हा 200 मार्काचा पेपर असतो, त्यामध्ये इंग्लिश 50, इंटेलिजन्स 50, मॅथमॅटिक्स 50 आणि जीके करंट अफेअर 50, म्हणून 200 मार्क पेपर झाला, आणि 20 मार्काचा इंटरव्ह्यू पण होतो, आणि हे कमीत कमी क्वालिफाईंग मार्क्स प्रत्येक विषयामध्ये एवढे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर हा जो इंग्लिश पेपर आहे, हा इंग्लिशचा पेपर हा फक्त त्यांनी क्वालिफायसाठी पकडलेला असतो, मेरिट मध्ये इंग्लिश विषय पकडला जात नाही, म्हणजे 3 विषय फक्त राहतात महत्वाचे। तर इयत्ता 9वीसाठी हे विषय हा पेपर 200 मार्काचाच राहतो। हा सगळा जो सिलेबस आहे इयत्ता 5वीसाठी, तर इयत्ता 6वीसाठी जी प्रवेश परीक्षा घेतली जाते त्यासाठी सगळा 5वी 6वी लेवलचा सिलेबस आहे, इयत्ता 9वीसाठी हा सगळा 8वी लेवलचा सिलेबस आहे। तो इयत्ता 9वीच्या प्रवेशासाठी जी पेपर आहे तो 200 मार्काचा आहे। पेपर 1 मध्ये इंग्लिश 50 मार्काला, हिंदी 20 आणि सोशल सायन्स 30 मार्काला आहे। पेपर 2 मध्ये मॅथ्स 50 मार्काला आणि सायन्स 50 मार्काचा याच्यामध्ये आहे। इंटरव्ह्यू 50 मार्काचा घेतला जातो आणि मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स मुलांसाठी 50-50% राहतात। तो अशा पद्धतीने जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यानंतर रिझल्ट लागून त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन होणार आहे की मेरिटमध्ये ते विद्यार्थी बसतील, आणि त्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये त्यांचं मेडिकल फिटनेस होणार आहे, आणि मेडिकल फिटनेस मधून विद्यार्थी सिलेक्ट झाल्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू नंतर फायनली होत असतो। अशा पद्धतीची जी प्रोसेस राहते,
त्यासाठी जे मेडिकल फिटनेससाठी आपला फॉर्म भरत असताना जे हॉस्पिटल निवडायचं ते आपण महाराष्ट्रात निवडू शकता. महाराष्ट्रामधलं पुणेमध्ये जे हॉस्पिटल आहे ते आपण तिथं फॉर्म मध्ये सिलेक्ट करणं आवश्यक आहे जर आपल्याला जवळच्या जवळ या सगळ्या सुविधा पाहिजे असतील तर. स्कूलला आता टोटल खर्च कसा येतो त्यासाठी पूर्णतः फीस कशा असतात हे आपण बघूया याच्यामध्ये. तर जे पालक ओआर इक्विवलंट नेव्ही आयएफ मध्ये आहे जे डिफेन्स मध्ये या क्षेत्रामधले या प्रकारामध्ये आहेत तर त्यासाठी 12,000 ट्युशन फी आणि क्वेश्चन मनी वन टाइम 1,200 रुपये असा खर्च येतो. जे शिओ आणि नेव्ही आयएफ यांच्यासाठी 18,800 असा खर्च येतो. आणि जे सर्व्हिस ऑफिसर आहेत तिन्ही दलामधले त्यांच्यासाठी 32,000 आणि 3,800 रुपये असा खर्च येतो. जे सामान्य पालक आहे जे डिफेन्स मध्ये त्यांचं कुणी नाहीये अशा पालकांसाठी सिव्हिलियनसाठी 51,000 रुपये ट्युशन फी आणि 6,000 रुपये क्वेश्चन मनी असा खर्च येतो. त्याचबरोबर जे SC ST कॅटेगरी मधून जे सिव्हिलियन कॅटेगरी मध्ये आलेले असतात तर त्यांना त्या फीच्या टोटल फक्त 25% खर्च येतो आणि 6,000 रुपये त्यांचं फक्त क्वेश्चन मनी. तर यासाठी काही स्कॉलरशिप वगैरे आहे का भविष्यामध्ये समजा ह्याच्यामध्ये अजून काही स्कॉलरशिप देतं का? तर राष्ट्रीय मिलिटरी स्कूल जर सिलेक्टेड मुलांचे परत एकदा स्कॉलरशिप टेस्ट घेतं आणि जर त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं असेल तर त्याला 100% सुद्धा स्कॉलरशिप मिळते. आणि जर विद्यार्थ्याचं उत्पन्न थोडंसं जास्त असेल 3 ते 4.5 लाखापर्यंत 3 लाखा पुढून ते 4.5 लाखापर्यंत तर त्याला 50% पण स्कॉलरशिप या ठिकाणी मिळत असते. बाकी सर्व माहिती PDF मध्ये आपल्याला मिळून जाईल. पॉकेट मनी, मुलांना सुट्ट्या कशा असतात, मुलांचं डेली रुटीन कसं असतं, सकाळी 6 वाजून ते संध्याकाळी 10:45 पर्यंत कसं टायमिंग आहे, फिजिकल ट्रेनिंग, ब्रेकफास्ट, मॉर्निंग असेंब्ली, अकॅडमिक क्लास, लंच, क्वाइट पिरियड, गेम्स क्लब, इव्हिनिंग प्रिपरेशन, डिनर, ऑन टाइम स्टडी, हे सगळं याच्यामध्ये आहे. इंटर स्कूल ट्रान्सफर कशा असतात, अकॅडमिक फॅसिलिटी काय काय आहे मुलांना, त्याचबरोबर स्पोर्ट्स आणि गेम्स मध्ये काय काय खेळ आहेत, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बॉक्सिंग, ऍथलेटिक, डेली मॉर्निंग, PT, तर हाऊस सिस्टीम कशी आहे मुलांची, कशा प्रकारची हाऊस सिस्टीम आहेत, मेडिकल हेल्थ केअर कशी आहे. खूप चांगल्या प्रकारच्या सुविधा आहेत ह्या सगळ्या. आपण ह्या ठिकाणी हे जे PDF आहे हे आपण डाउनलोड करू शकता. या व्हिडिओच्या खाली आपण मिळून जाईल डाउनलोडसाठी. तर मुलांसाठी कशा प्रकारे तिथं प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी काय काय लागत असते त्यांच्याकडून मिळते हे दिलेलं आहे आणि पालकांना काही गोष्टी द्यायच्या घ्यायच्या असतात थोड्याफार त्या पण त्यांनी इथं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय मिलिटरी स्कूल हे देशामधले टॉपचे स्कूल आहेत आणि ही एक चांगली संधी आहे मुलांना. एक्झाम खूप क्वालिटीची असते. जर आपण म्हटलं की मुलांसाठी एखादी चांगली एक्झाम कोणती ज्याच्यामधून मुलांना एक चांगला अनुभव मिळणार आहे तर 100% एक महत्वाची देशामधली टॉपची एक्झाम आहे असं मला वाटतं. की आता जे आमच्या मुलांच्या म्हणजे तयारी करतायत सर्व एक्झाम बाकीच्या सर्व देत असतात त्यातली एक ही पण एक्झाम चांगली आहे. मुलांना अनुभव चांगला येतो आणि चांगली संधी पण आहे. तर आपण आलो राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या वेबसाईटला. याची जी वेबसाईट आहे ह्याची पण लिंक आपल्याला मिळून जाईल. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल .edu.in ही वेबसाईट आहे. ह्याच्या पेजला आपण आलो की या ठिकाणी आपल्याला दिसते बघा CET 2023 ऑनलाईन रजिस्ट्रेशन. ह्याच्यावर आपण फक्त याच्यावर क्लिक केल्यानंतर ना आपल्याला CET टर्म्स अँड कंडिशन असं एक पेज उघडतंय. ह्याच्यामध्ये सगळ्या टर्म्स आणि कंडिशन दिलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या आपण वाचायच्या आहेत आणि त्यानंतर खाली आल्यानंतर ना आपल्याला इथं टिक करायचंय. तर पहिली गोष्ट फॉर्म भरत असताना कुठलं डॉक्युमेंट लागतं का याच्याबद्दल आपण बोलूया. तर कुठलंही महत्वाचं डॉक्युमेंट लागत नाहीये सध्या. तर मुलाचा फक्त आधार कार्ड नंबर इथं फक्त टाकायसाठी लागतो आपल्याला. दुसरी गोष्ट मुलाचा फोटो आणि मुलाची सही कागदावरती ह्या दोनच गोष्टी आपल्याला अपलोड करायच्या आहेत. म्हणजे हे फास्ट डॉक्युमेंट आपण भरू शकतो आणि लगेच आपण फॉर्म पण सबमिट करू शकतो. तर आपण सबमिटवर जायचं इथं. त्यानंतर आपलं हे पेज उघडतं. याच्यामध्ये दिलेलं आहे की स्कॅन कॉपी ऑफ फोटोग्राफ जी 500 KB पेक्षा साईज कमी असावी, JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये किंवा मुलाची सही कागदावरची या दोनच गोष्टी आपल्याला डॉक्युमेंट म्हणून अपलोड करणार आहोत. त्या ठिकाणी आपण हा नवीन फॉर्म भरतोय त्याच्यामुळे आपण रजिस्ट्रेशन करायचं. इथे दोन ऑप्शन आहेत, लॉग इन आणि रजिस्ट्रेशन. तर आपण फॉर्म नवीन भरतोय, आपण रजिस्ट्रेशनला क्लिक करायचंय. याच्यामध्ये आपल्याला आलेलं इथं सिलेक्ट द क्लास, क्लास सिलेक्ट करा. त्यानंतर इथं जेंडर आलेले, मेल सिलेक्ट करायला समजा. तर आपण याच्या छात्राचं नाव टाकायचंय. जे काय नाव असेल ते आपण टाकायचंय. त्याचबरोबर इथे ईमेल आयडी टाकायचा. ईमेल आयडी हा महत्वाचा असला पाहिजे की तुमचा जो करेक्ट असला पाहिजे जेणेकरून त्याच्यावरती जी माहिती आहे त्यांची त्या ठिकाणी परत येत असते. मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल तो महत्वाच्या जे गोष्टी तो अॅक्युरेसीने आपला मोबाईल नंबर तो पहिल्या स्टेजला आपलं हे विद्यार्थ्याचं नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. सबमिट करायचंय. तर सबमिट केल्यानंतर ना आपण जी भरलेली माहिती आहे ती पण आपलं वरती दिसते. त्याच्यामध्ये जर आपल्याला काही चेंज करायचं असेल तर आपण एडिट करू शकतो. त्यानंतर आपण खाली आलो त्यांनी ते दिलेलं आहे की कुठल्या कुठल्या कॅटेगरी असतात. त्याच्यामध्ये OBC क्रिमिलियर ही जी कॅटेगरी आहे आणि ओपन कॅटेगरी जवळजवळ सेमच आहे. याच्यामध्ये JCOOR कॅटेगरी, किल इन ऍक्शन कॅटेगरी आणि सिव्हिलियन ऑफिसर कॅटेगरी. तर जे सिव्हिलियन आहेत म्हणजे जे डिफेन्समध्ये नाही आहेत त्या मोस्टली पालकांनी सगळ्यांनी सिव्हिलियन हे कॅटेगरी सिलेक्ट करायचे. आपण बघूया खाली.
त्याच्यामध्ये दिसते पहिल्यांदा कास्ट कॅटेगरी. तर कास्ट कॅटेगरी म्हणजे जर आपण ओबीसी असाल आणि जर आपल्याकडे ओबीसी असून आपल्याकडे नॉन क्रिमी लेअरचं जर सर्टिफिकेट असेल तर आपण खालची कॅटेगरी सिलेक्ट करायची, त्यामध्ये ओबीसी नॉन क्रिमी लेअर. पण जर आपल्याकडे नॉन क्रिमी लेअर नसेल तर आपण ओबीसी क्रिमी लेअर सिलेक्ट करायची, आणि जे ओपन मधून आहे त्यांनी जनरल सिलेक्ट करायचे, दोघांना एकच ऑप्शन आहे ते आपण सिलेक्ट करायचे. त्यानंतर सिलेक्ट सब कॅटेगरी, तर जर आपण त्याच्यामध्ये पण डिफेन्समध्ये असेल तर JCOR सिलेक्ट करू शकतो, किंवा डिफेन्समध्ये अजून कॅटेगरी आहेत. पण जर आपण डिफेन्समध्ये नाहीच आहे आपल्याला माहिती तो आपल्याला सिव्हिलियन सिलेक्ट करायचं या ठिकाणी सब कॅटेगरीमध्ये. जो सिव्हिलियन सिलेक्ट करायचं आहे, डेट ऑफ बर्थ विथ जे टाकायचे आहे, मंथ टाकायचं, इयर टाकायचं, फादर्स नेम, मदर्स नेम, आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, या ठिकाणी ऍड्रेस टाकायचा, इथं सिटी, शहर, इथं राज्य टाकायचं, पिनकोड टाकायचं. इथं आता महत्वाचं इथं एक्झाम सेंटर, तो एक्झाम सेंटर सर्वांना आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच एक्झाम सेंटर आहे पुणे येतं, त्याच्यामुळे तिथं आपण लवकर फॉर्म भरणं आवश्यक आहे आणि फर्स्ट क्रमांकाला आपण पुणे टाकणं गरजेचं आहे. तो इथं आपला पुणे साऊदर्न कमांड पुणे, आणि सेकंड चॉईसला तुम्हाला जे जवळचं राज्य वाटतंय ते तुम्ही जवळचं कुठलेही राज्य या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर स्कूल चॉईस करताना सगळे स्कूल सगळे बेटर आहेत, चांगले आहेत, तरी आपल्याला कुठलं स्कूल एखादं चांगलं जवळचं वाटतंय किंवा त्याला आपल्याला बरं वाटतंय त्या ठिकाणी आपण ते सिलेक्ट करू शकतो. मग आपल्याला समजा बेळगाव बेंगलोर जवळ आहेत किंवा ते चांगले वाटतायत, तिथं ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे, तर बेळगाव बेंगलोरला आपण अगोदर टाकलं पाहिजे. नंतर मग आपण बाकीचे टाकू शकतो, आणि जे सगळे वेगवेगळे सिलेक्ट आपल्याला करायचे असतात. त्यानंतर नाही तर सिलेक्ट हॉस्पिटल म्हणले तर मेडिकल हॉस्पिटल जे आहे ते पण आपण पुणे सिलेक्ट करायचे, जवळ आहे पुणे. तर जे समजा एखाद्या बाहेरच्या राज्यामध्ये पालक असतील तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर खाली दिले आपला अपलोड डॉक्युमेंट, याच्यामध्ये आपल्याला फोटोग्राफ जो आहे तो 500 KB पर्यंत साईजचा जो आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर इथं स्कॅन सिग्नेचर ती टाकायची आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचा फोटोग्राफ 500 KB पर्यंत इथं अपलोड करायचं आहे, आणि विद्यार्थ्याची सही जी आहे ती अपलोड करायचे. तर खाली यायचं तिकडे आणि सबमिट करायचं. हे सबमिट केल्यानंतर पुढे आपल्याला पेमेंटचं ऑप्शन येणार आहे, आणि ऑनलाईन पेमेंट आपण तिथे जीपे, फोनपे किंवा बाकीच्या कुठल्याही सिस्टीम मधून आपण ऑनलाईन पेमेंट इथं करू शकता. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बद्दल आपलं काय मत आहे तर याच्याबद्दल आपण कमेंट करू शकता, आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षांची माहिती आपण या व्हिडिओ माध्यमातून आणतच असतो. तर त्यासाठी आपण सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकता, म्हणजे अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला काय मिळत राहतील, आणि ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत आपण स्पर्धा परीक्षा नेमक्या काय असतात, कशासाठी असतात, यासाठी मराठीमधून घडवा आयुष्य पाहिलं तर स्पर्धा परीक्षांमधून हा आपण 10 दिवसांमधून एक महत्त्वाचा वेबिनार घेत असतो, जो आतापर्यंत 2.5 लाखपेक्षा जास्त पालकांपर्यंत हा पोहोचलेला वेबिनार आहे. तर हा वेबिनार जर आपल्याला पाहायचा असेल त्यासाठी सुद्धा आपल्या जी लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आपण MSK फॅमिली मोबाईल ॲप हे आपलं गुगल प्ले स्टोअरला ऍप आहे, याच्यामध्ये सर्व जे काही आमच्या आतापर्यंत शिकवलेले जे व्हिडिओ लेक्चर्स की आज पूर्ण महाराष्ट्रामधून मुलं आपली ऑनलाईन माध्यमातून तयारी करत असतात, आणि आतापर्यंतचे सगळे रिझल्ट फीडबॅक आपल्याला ऑनलाईन युट्यूबवरती आपल्याला पाहायला मिळतील पालकांचे. त्याबरोबर जे सर्व कोर्सेस आहेत, जे आतापर्यंत रेकॉर्डिंग व्हिडिओ लेक्चर्स आहेत, त्याचबरोबर जे सगळे PDF मटेरियल, क्वेश्चन पेपर, सगळ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये मुलांना कोर्सेसमध्ये दिलेल्या आहेत. त्यामध्ये मोबाईल ॲप आहे, MSK फॅमिली मोबाईल ॲप, ह्याची पण लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, आपण ते डाउनलोड करू शकता आणि आपल्या बरोबर तुम्ही टचमध्ये राहू शकता. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आहे आपण त्या ठिकाणी कमेंट करू शकता. तर ज्याच्यापर्यंत खरी गरज आहे त्याच्यापर्यंत हा आपण व्हिडिओ शेअर करू शकता, आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपण सबस्क्राईब, शेअर, लाईक करू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.